ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार समोर बसलेले असताना निकाल देताना निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी लागेल असं खासदार राऊतांनी म्हटलंय. इलेक्शन कमिशन जेव्हा समोर बसलेलं असतं, मी पाहिलंय, 3 सदस्य बसलेले असतात आणि सुनावणी होते. ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला की आमचाच पक्ष खरा आहे, ह्यांचा खरा नाही, त्या पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेले असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल? ज्याने तो पक्ष स्थापन केला ते माननीय शरद पवार समोर बसलेले आहेत, त्यांनी तो पक्ष स्थापन केला, त्यांनी लोकांना पदं दिलेली आहेत, त्यांनी लोकांना निवडून आणलेलं आहे. आणि कोणीतरी समोर एक ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतोय हा त्यांचा पक्ष नाही, त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे.